अत्यंत गुंतागुंतीच्या सायबर गुन्ह्याची शिताफीने आणि धाडसाने उकल करत सहा नायजेरियन सायबर गुन्हेगारांना दिल्लीतून जेरबंद करणाऱ्या पनवेल पोलिसांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी अभिनंदन केले आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करत भेटवस्तूच्या आमिषाने पनवेलमधील एका महिलेची तब्बल तीन लाख पंचवीस हजार पाचशे रुपयांची ऑनलाईन पद्धतीने नायजेरियन सायबर गुन्हेगारांकडून एक महिन्यांपूर्वी आर्थिक फसवणूक झाली होती त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस तपास यंत्रणा कार्यान्वित केली ऑनलाईन सायबर गुन्हा असल्याने त्यासंदर्भात योग्य तपास दिशा मिळण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात आली सायबर गुन्हेगार तांत्रिकदृष्ट्या अनेक आधुनिक उपकरणांची मदत घेऊन लोकांची आर्थिक फसवणूक करत असतात त्यामुळे सायबर गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्यूहरचना आखण्यात आली अठरा पोलीस आणि सायबर तज्ज्ञ अशी टीम बनवण्यात आली तपासाच्या अनुषंगाने गुन्हेगारांचे केंद्र दिल्लीजवळ असल्याचे या टीमच्या निदर्शनास आले त्यानुसार गुन्हेगारांना पकडण्यासाठी पनवेल हुनी टीम दिल्लीला रवाना झाली त्यांनी तब्बल दहा दिवस दिल्लीमध्ये शोध मोहीम घेतली सायबर गुन्हेगार हे हत्यारांचा वापर करणार असल्याची शक्यता ताट असते त्या अनुषंगाने पोलिसांच्या टीमने तपास यंत्रणेला आपल्या चाणाक्ष बुद्धीने वेग दिला आणि मोठे धाडस करून सहा आरोपींना अटक केली विशेष म्हणजे हे आरोपी सर्व नायजेरियन निघाले पोलिसांच्या या टीमने केलेल्या कारवाईने सराईत सायबर गुन्हेगार तर चेरबंद झालेच त्याचबरोबर पोलिसांनी केलेल्या या धाडसी कामगिरीने पनवेल पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले